तीन, तीन बाय दोन, सहा कोमल रे शुद्ध रे कोमल ग शुद्ध ग म आणि प पायथागोरस। पुढे प नंतर आठ बाय पाच, आठ बाय पाच नंतर शुद्ध ध, पाच बाय तीन, इथे एक राहिले, सॉरी इथे मी गॅप ठेवतो, ती गॅप मी नंतर भरीन। तीव्र म राहिले तर तीव्र म घालीन मी नंतर। पाच बाय तीन, पाच बाय तीनच्या वर नऊ बाय पाच, पाच पंधरा बाय आठ, हे बघा याचा रेसिप्रोकलचा डबल, ते रिलेशन ह्याच्यात पायथागोरियन स्केलमध्येही ते मेंटेन होतं आणि आपल्या वेगवेगळ्या श्रुती स्केल्समध्ये ते मेंटेनच होतं की त्याचा इन्व्हर्स डबल कोणतरी असतो। नऊ बाय पाच, पंधरा बाय आठ आणि दोन, दोन बाय। आणि पायथागोरसने असं मानलं की सहाचा रे जितका वर आहे, हा नऊ बाय आठ वाला रे हा सहा पासून जितका वर आहे तितका म पासून वर असलेला जो तो म्हणजे तीव्र म, असं त्यांनी मानलं। आणि ते आता पंचेचाळीस बाय बत्तीस, कारण ह्या मला रेनी गुणायचं, सहा पासून जितका रे तितकापासून कोण मला रेनी गुणायचं, म्हणजे हे गुणिले हा सॉरी 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 काय गडबड सॉरी तीव्र म हा म लागण्याचा नाहीये, तो ग पासून रेचा अंतर, म्हणजे ग ते रे। मी आता मारुभ्याग जर पाहिला ना तुम्ही, म ग रे सा ग म प, आता हे ग म हे जे अंतर आहे हे रे एक, आणि त्याच्यामुळे ग ला रे निघण्याचं, म्हणजे फाईव्ह बाय फोर गुणिले नाईन बाय एट हे पंचेचाळीस बाय बत्तीस। हे पायथागोरियन नॅचरल स्केल म्हणून आहे, पण या पायथागोरियन नॅचरल स्केल मध्ये तुम्हाला खूप सिमेट्री सापडेल। उदाहरणार्थ याच्याहून हा किती निवर आहे असं जर पाहिलं, सॉरी याच्याहून हा नाही, याच्याहून हा किती निवर आहे हे जर पाहिलं तर ते पुन्हा सोळा बाय पंधराच आहे। नंतर ग आणि म, ग पेक्षा म किती निवर आहे, तर म भागिले ग म्हणजे सोळा बाय पंधराच येत। प पासून कोमल ध किती वर आहे, तर ध भागिले प म्हणजे सोळा बाय पंधराच येत। नी आणि सा याच्यातही सोळा बाय पंधराच येत, सा भागिले नी सोळा बाय, म्हणजे सोळा बाय पंधरा हे त्याच चिकट अंतर, सगळ्यात कमी अंतर हे त्यांनी मानले। याच्यामध्ये एक मोठा घोळ आहे या स्केलमध्ये, आणि तो घोळ आहे तो नेमका इथे आहे, ध आणि नी, ध पासून नी किती निवर आहे हे जर पाहिलं तर तो सोळा बाय पंधरा येत नाही, तो सत्तावीस बाय पंचवीस येतो, आणि तो चढ्यात चढ्या कोमल रेचाही वर येतो, म्हणजे सत्तावीस बाय पंचवीस हॅपन्स टू बी ग्रेटर दॅन सोळा बाय पंधरा। ही असिमेट्री आहे, आणि ह्याला संगीतात म्हणजे भारतीय संगीतात त्याचा विचारही झालेला आहे, रेध असिमेट्री प्रॉब्लेम असं म्हणतो। रेध असिमेट्री याचा अर्थ असा की ग पासून नी, ग पासून नी हा पंचमात असतो, ग पासून हो ग पासून नी हा पंचमात असतो, सा पासून ग तर पंचमात असणारच ना, मग रे पासून ध पंचमात आहे का, नाहीये। धला जर तुम्ही रेनी भागलं तर काय येतो,
हा आपला ध आहे, याला ह्या रेनी भागलं, शुद्ध रे आणि शुद्ध ध यांनी भागलं तर 40/27, 40/27 म्हणजे 3/2 नाही, त्याला च्युत पंचम म्हणतात, म्हणजे तो पंचमहून खाली असतो। तर ही असिमेट्री, आणि ही असिमेट्री अतिशय डिस्टर्बिंग आहे। भारतीयांनी याच्यावरती उपाय असा शोधून काढलेला आहे, पायथागोरियन नॅचरल स्केल मध्येच, की हा जो ध आहे हा जर 16/15 रिलेशन मध्ये आणायचा झाला तर तो किती लागेल असा पाहिला तर तो 27/16 येतो चढा ध। आणि उलट ह्या धशी 16/15 येणारा मी कुठला असेल असं काढलं तर तो 16/9 येतो। म्हणजे कोमल निशा हा 16/9 ला तरी असतो किंवा 9/5 ला तरी असतो, आणि शुद्ध दैवत हा 5/3 ला तरी असतो किंवा 27/16 ला तरी असतो। इथे स्वरांतरांना सुरुवात होते, म्हणजे पायथागोरियन नॅचरल स्केल मध्ये जी गॅप आहे ना, या गॅप मध्ये स्वरांतरांना सुरुवात होते। कारण हे जे दोन नियम निघाले ते कसे स्वरांतर देतात, सुख आणि माता हा 9/5 आयो रंग हाद हा वरच आहे, म्हणजे हे दोन्ही आपण वापरतो। आता ह्याला कॉरस्पॉन्डिंग हा जो कोमलनी आहे ह्याला कॉरस्पॉन्डिंग कोमलगापण असणार आहे, तो ह्याच्यापासून तितकाच मागे असणार आहे, तर तो 32/27। आणि 32/27 ला कोमलग लावला की आपला अतिशय सुंदर कोमलग लागतो 22 लिटला। नॉर्मली जो जास्त करून कोमलग वापरला असतो तो 32/27 हे होत जात, आणि हे होत गेल्यावर स्वरस्थान निर्माण होत जात। म्हणजे मुळात पायथागोरियन नॅचरल स्केल आणि त्याच्यातली ही गॅप, आणि त्याच्यातली गॅप भरून काढण्यासाठी आपण चढे उतरे लावायला सुरुवात करतो, ही त्याची सुरुवात। आणि मग मोठं डेरिवेशन आहे, पण मी सोप्यापणासाठी सांगतो की थत्ते सरांनी 3 रेशोज शोधून काढले, 81/82 हे हवे राहा पण 3 रेशो शोधून काढले ते असे, हा चढा ध आणि उतरानी, चढा ध आणि उतरानी ह्यांच्यात काय अंतर आहे बरं, हा महत्वाचं काय अंतर आहे। उदाहरणार्थ मल्हार मध्ये हा जो धर उतरतो ना तो चढा आहे, त्यामुळे तो एक वेगळा मूड तयार करतो, नरानी बहार सारखा नाही सा। तर हे जे अंतर आहे ह्यांच्यातलं त्याला त्यांनी एक कोमल रेत मानलं, आणि तो आहे त्यांच्या साईजचा रंग बदलतो 256/243। हा कोमल रे आपल्याकडे फार पॉप्युलर, आपण बरेच कोमल रेचे राग हे ह्याच्यावर असतात, पण ह्याच्यावरच असतात असं मात्र नाही। आता हा एक इथनं सापडला, आता दुसरा कुठनं सापडला ते दाखवतो। हा जो ध आहे 5/3 ध, हा 5/3 ध त्याच्या कोमल ध पेक्षा किती निवर आहे, 5/3 × 5/8
म्हणजे 25/24 25/24 हाही 16/15 पेक्षा खाली आहे ह्याला अतिकोमल रेट इथन 25/24 ह्या जोडीतन हा आणि तीव्र म आणि शुद्ध म यांच्यातला जो रेशो आहे तो 135/128 असा येतो आणि हा एक अतिशय पॉप्युलर कोमल रेट आपल्या इथं त्यामुळे कोमल रेट हे 25/24 256/243 त्याच्याहून चढा 135/128 आणि सगळ्यात चढा 16/15 हे चार कोमल रेट आणि हा नियम आपण ह्या कोमल रेटनी पुढच्या स्वरांना गुणत गेलो तर प्रत्येक स्वराची तेवढी चर्चा स्थान येतात आणि असं करून 42 स्वरस्थानं ही याच्यातनं सापडतात आणि ती 22 नाही म्हणजे ती जास्त आहे आणि ते जास्त म्हणजे त्यामुळे 22च फक्त लावणं हा विद्यार्थ्या लोकांनी आग्रह धरला आणि त्यांनी 22चं एक डेरिवेशन करून त्याच्यानी त्यांनी श्रुतिविणा आपलं श्रुतीपेटी तयार केली तर त्या श्रुतीपेटीमध्ये त्यांचे उत्तरेस्वर हे चांगले लागलेले पण त्यांचे चढेस्वर हे आपल्या सगळ्या चढ्यास्वरांना न्याय देत नाही त्यांचा एकच चढा स्वर लागतो आणि तो जरा जास्तच चढा लागतो आपल्याला मधला चढाही लागत असतो तो विद्याधर लोकांच्या पेटीत मिळत नाही पण अरविंद तंत्यांच्या पेटीत मिळतो अरविंद तंत्यांनी सगळ्या रेशोंच्या पट्ट्या घासून निर्णया पेट्यांवर त्या बसून हे सगळं वाजवून दाखवलेलं आहे आणि निर्णया राग म्हणजे आता मी चढाश्री दाखवला तर चढाश्री दाखवण्यासाठी ते पेटी निवडणार आणि त्याच्यावर चढाश्री वाजतो दुसऱ्या पेटीवर उतराश्री वाजतो हे सगळं ते करून दाखवू शकतात आणि अरविंद थत्त्यांच्या आई असं सांगतात की काय आमचा हा मुलगा आयुष्यभर पितळ्याच्या पट्ट्या घासत घालतो कारण की आतल्या रीड्स ह्या स्वतः ट्यून करायच्या आणि त्या रीडला एक वजन असतं ते वजन कमी अधिक केल्याने त्याची फ्रिक्वेन्सी बदलते तर ते कांशीनी घासून ते हे सगळ्याला लावायचं तसंच थत्ते एका वेळेला दोन चार तंबोरे थोड्या थोड्या फरकाने लावून म्हणजे हा याच्या मध्ये अशा तंबोऱ्यांचा इंटरफरन्स करून त्यातनं श्रुती काढून दाखवतो ही स्वरस्थानं दोन तंबोरे वेगळ्या लेव्हलला लावल्यावरती त्यांचं मिळून जो आवाज येतो त्यातनं तो ऐकवायला लागतो आपल्याला कॅरेजचा हाय आता मी चढा ग मगासपासून म्हणत होतो तो कसा मिळतो ते अगदी सोपं आहे रेच्या वरती ग किती आहे 10/9 5/4 / रे हे 10/9 येतो बरोबर शुद्ध ग 5/4 / रे हे 10/9 येतो पण या रे पासून रे इतकाच वर कोण असेल असा जर ग काढला तर 81/64 येतो आता लक्षात घ्या 80/64 म्हणजेच 5/4 16 भाग जातो हा नॉर्मल ग आणि चढा ग 81/64 त्यांच्यातलं अंतर 81/80 त्यांचं जे अंतर आहे 81/80 ते त्यातनं पुन्हा आलं असं हे प्रकरण आहे आणि म्हणजे स्वर कुठून येतात तर ते हार्मोनिक्स मध्ये हार्मोनिकांचे एकमेकाशी जी नाती असतात ती ऐकू यायला लागतात आपल्याला आणि त्याच्यासाठी हार्मोनिक्स खूप जोरात यावी ह्यासाठी तानपुरा हा स्मूथ लावत नाहीत त्याला त्याचा जो टणककार आहे तो टिंग टॉंग टॉंग असा नसतो असा नसतो तर तो ट्रॅंग ट्रॅम ट्रॅम ट्रॅ
असा डर असा त्याच्यामध्ये एक खर असते आणि ही खर ठरवून निर्माण करतात. त्याच्याकरता तानपुऱ्याचा ब्रिजला एक कर असतो, हस्तिदंती ब्रिज असतो, त्याला एक कर असतो, तो विशिष्टच कर लागतो. त्या करमध्ये आणि ताऱ्याच्या मध्ये पातळ असा दोरा घालतो, ह्याला जवार काढणे म्हणतो. आणि हा दोरा घातला रे घातला की टुमचा ठाणो असा होतो, कारण तो दोऱ्याला टेकतो ना टेकतो, टेकतो ना टेकतो, असा एक डिस्टर्बन्स तिथे आपण करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे तो दोरा घातल्यामुळे आपला ठराव असा तानपुरा मध्ये रर येतो आणि त्यांनी प्रचंड हार्मोनिक्स वाटतं. आणि म्हणून स्मूथ तानपुरा जवार न काढलेला हा कोणीही वाजवत नाही, दोरा असतोच. आणि हा दोरा किती डायमीटरचा घ्यायचा म्हणजे सगळ्यात चांगला स्वरूपात येईल याच्यावरती पंडित कुमार गंधर्व यांनी 6 महिने संशोधन केलं आणि त्यांनी निर्णय दोरे घालून पाहिले, पण त्यांना समाधानकारक स्वरूपात काही आला नाही. त्यांचा एक उसवलेला गंजीप्रॉप होता, त्यातलं एक सूत काढून त्यांनी घालून पाहिलं आणि तिथे मटका लागला. तर मग त्यांनी त्या हॉजेरी कंपनीला पत्र लिहिलं आणि तुम्ही हा कुठला दोरा वापरलाय, मग त्या कंपनीला पत्र लिहून तो दोरा मागून घेतला. म्हणजे माणूस परफेक्शनिस्ट असला की तो किती नादिष्टपणा करू शकतो ना. याच हे बघ, त्यांच्या गाण्यात स्वर जे अॅक्युरेटली लागतात आणि जे ऍट द बुल्स आय लागतात ते तिथे ते दिसतं की हा परफेक्शनिझमचं फळ आहे त्याला. म्हणजे तर माझाच ब्लॉगवरती स्वर आले कुठून ह्या नावाचा राजीव साने ब्लॉग स्पॉट इन यावरती मराठी ब्लॉगवर स्वर आले कुठून या नावाचा लेख आहे. त्या लेखामध्ये मी हे सगळं मांडलेलं आहे, त्याच्यामुळे तो लेख तुम्ही डाउनलोड करू शकता. तो लेख जरा प्रदीर्घ आहे परंतु मुद्दा त्यातला आत्ता सांगून झालेला आहे. आणि हे होतं स्वरस्थानांचं आधी डेमॉन्स्ट्रेशन की स्वरस्थानं असतात म्हणत आणि ती स्वरस्थानं कुठनं उद्भवतात याचं मॅथमॅटिक्स. धन्यवाद.